आज आम्ही करतो आहोत भीमाशंकर ट्रेक, जो चालू होतो खांडसच्या पुढे असलेल्या काठेवाडी गावातून. द मोस्ट थ्रिलिंग असा हा ट्रेक आम्ही शिडीघाट या मार्गे करणार आहोत आणि येताना गणेशघाट या मार्गे येणार आहोत. आम्ही आता जस्ट चालू केलेला आहे हा ट्रेक आणि आता निघालो आहोत भीमाशंकरच्या मार्गाने. आम्ही चालतोय आणि अर्धा तास झाल्यानंतर ही गंधाट झाडी चालू होते आणि खऱ्या अर्थाने ट्रेक चालू झाल्याचा आनंद इथं मिळतो. आता जवळच साधारण शिडी आम्हाला लागणार आहे, ज्या नावाने हा ट्रेक ही वाट ओळखली जाते त्या शिडी आम्हाला पुढे जाऊन आता लागणार आहेत. आता बघूया किती पुढे चालून गेल्यानंतर शिडी लागतात. तासाची चढाई झालेली आहे, साधारण 15 मिनिटं किंवा अर्धा तास चालू आल्यानंतर इथून पुढं चालू होतं ते घनदाट अरण्य आणि पूर्ण चढाईचा मार्ग आहे. अजूनही चढाई बाकीच आहे. माझ्या मागे तुम्ही बघताय माझे काही सहकारी पूर्ण अवस्थेत दमलेले आहेत, काही आम्हा सहकारी पुढे गेलेले आहेत आणि थोड्याच वेळात शिड्या लागणार आहेत आम्हाला. तुम्ही जर बघत असाल तर मागे पूर्ण चढाई आहे, अजून शिल्लक आहे. एक तास नाही झाला तरच आम्ही दमलेलो आहे. अजून मला वाटतं 1-2 तासाचा रस्ता आहे. Thank you.
भीमाशंकर अभयारण्य असं नाव असलेलं ह्या जंगलातून मी खाली बघितलं असेल, घनदाट झाडी आहे आणि या पूर्ण झाडीतून या जंगलातून वाट काढत आम्ही आत्तापर्यंत आता इथे पोचलो आहोत. ज्या मार्गाने ही वाट ओळखली जाते शिडीघाट, या शिडीघाटामधली ही पहिली शिडी तुम्ही बघत असाल. आमचे काही सहकारी आता वर चढून येतात. शिडी थोडी नाजूक असल्यामुळे एक एक जणांनी आम्ही वर चढायचा प्रयत्न करतो. ही पहिली आहे, अजून वर गेल्यानंतर सुद्धा काही दोन शिड्या आहेत. आपण इथे एक मागे सरकार नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलजवळ येऊन पोचतो. आणि हा माझ्या मागे जो बघताय तुम्ही, या हा शिडी वाटेने येणारा रस्ता आहे. आणि इकडून जर तुम्ही पाहिलं तर हा आहे गणेश घाट मार्गे आलं, त्या मार्गे आल्यानंतर हा आहे. आणि हे दोन्ही रस्ते या ठिकाणी येऊन मिळतात. आणि मागे अजून तुम्ही बघत असाल, अजून एक 1.5 तासाचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आणि आता मी आता तिकडं चाललो आहोत.